नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत श्रीशैलम। श्रीशैलम मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक मंदिर आहे। हैदराबादपासून सुमारे 210 किमी अंतरावर हे ठिकाण आहे। पूर्व दिशेला नलमलाई डोंगर रांगात वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे। याची समुद्र सपाटीपासूनची उंची 476 मीटर आहे। येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे। तुम्ही बाजूबाजूला पाहू शकता की अजून पण हिरवळ आहे जंगल। तसेच येथे कृष्णा नदीच्या म्हणजेच पाताळ गंगेच्या काठावर जाण्यासाठी रज्जू मार्ग आहे। येथे श्रीशैलम धरण असून भव्य जल विद्युत निर्मिती केंद्र आहे। आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलाश म्हणूनही ओळखले जाते आणि हे भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती म्हणजेच मल्लिका आणि भगवान शिव अर्जुन आहेत। हे ठिकाण भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। धर्म हिंदू आणि संस्कृतीसाठी ही मंदिरे अत्यंत महत्त्वाची आहेत। श्रीशैलम मल्लिकार्जुन दर्शनासाठी दुरून पर्यटक येतात आणि मंदिराच्या देवतेचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात। आता आपण आलो आहे पाताळगंगा, जे की श्रीशैलमच्या अगोदर आहे। इथेच श्रीशैलम धरणसुद्धा आहे आणि इथे विद्युत निर्मिती केंद्र पण आहे। आता इथे स्नान करून आपण मंदिरासाठी जाणार आहोत। सकाळचा वेळ आहे, एकदम शांत तुम्ही पाहू शकता। सूर्योदय पण भारी दिसतोय। आता आपण श्रीशैलमच्या रस्त्याला लागलो आहे। आता आपण थोडासा श्रीशैलमचा इतिहास पाहूया। श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो। 14व्या शतकातील प्रोलया वेमारेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो। राजा प्रोलयाने पाताळगंगा म्हणजेच कृष्णा नदी ते श्रीशैलम असा मार्ग बांधला। यानंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले। पुढे 15व्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपूर आणि सलुमंतास व इतर भागांचे निर्माण कार्य केले। इसवी सन 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले। आपण मंदिराच्या परिसरात आता प्रवेश केला आहे। तुम्ही समोर पाहू शकता समोरचं दृश्य। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या इतिहासाशी निगडीत सातवाहन राजवड्यातील शिलालेख पुरावे आहेत की हे मंदिर 2 शतकापासून अस्तित्वात आहे। मंदिरामध्ये बहुतेक आधुनिक जोड विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर पहिल्याच्या काळातील आहेत। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर संकुलात 2 हेक्टर आणि 4 गेटवे टॉवर आहेत, ज्याला गोपुरम म्हणतात। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या आत अनेक मंदिरे बांधली गेली आहेत। त्यातील सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे मल्लिकार्जुन आणि भ्रमरंभा मंदिर। विजयनगर काळात बांधलेला मुख मंडप सर्वात लक्षणीय आणि पाहण्यासारखा आहे। मंदिराच्या मध्यभागी अनेक मंडप स्तंभ आहेत, ज्यात नादिकेश्वराच्या एक विशाल दृश्यमान मूर्ती आहे। आजूबाजूचा मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता। श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे एक ज्योतिर्लिंग आहेच आहे, त्यासोबतच एक शक्तीपीठसुद्धा आहे। शक्तीपीठ म्हणजे सती देवीचे अवशेष ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणचा परिसर म्हणजेच शक्तीपीठ। पौराणिक कथानुसार देवी सतीचे वडील राजा दक्ष यांच्याकडून भगवान भोलेनाथचा अपमान सहन न झाल्यामुळे देवीने आत्मदहन केले। भगवान शिवाने देवी सतीचे जळलेले शरीर उंचावले आणि तांडव केले आणि या काळात त्यांच्या शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते। श्रीशैलम हे त्याच्या वरच्या ओठांचा परिणाम मल्लिकार्जुन मंदिरात पडल्याचा विश्वास आहे। श्रीशैलम हे मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे 18 महाशक्तीपीठापैकी एक आहे। श्रीशैलम मंदिर सोबतच काही जवळचे पर्यटन स्थळे आहेत। श्री ब्रह्मरम्मा मल्लिकार्जुन स्वामी मंदिर,
श्रीशैलम पाताळगंगा, श्रीशैलम टायगर रिझर्व, श्रीशैलम धरण या स्थळांना नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.